असा काही फॉर्म्युला नाही. माझं असं आहे, माझं जास्ती लहान मुलासारखं आहे, म्हणजे अनेक प्रश्न डोळ्यासमोर येतात, मग मी ते खूप लोकांशी बोलतो. विद्यार्थी माझ्याबरोबर असतात त्यामुळे त्यांच्याशी खूप बोललं जातं. त्यातले बरेच प्रश्न थोडंफार बोलल्यानंतर मागे पडतात, काही प्रश्नांना काहीतरी सुचतं की असं केलं पाहिजे, मग त्याच्यावर जास्ती विचार होतो, मग ते करून पाहिलं जातं. आणि मग एखाद्या प्रश्नाला काहीतरी वेगळं आणि चांगलं क्रिएटिव्ह असं उत्तर मिळू शकतं. सगळ्या प्रश्नांना उत्तर असतातच असं नाही, किंवा सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं काही फॉर्म्युला आहे असंही नाही. पण हेच आहे की तुम्हाला विज्ञानाची तत्त्व, त्याच्या पद्धती माहिती असल्या आणि अनेक केसेस पाहिल्या असल्या, अनेक सोल्युशन्स मिळवण्याचा प्रयत्न केला असला, तर कुठेतरी काहीतरी क्लिक होतं आणि मग ते छान उत्तम प्रकारे क्लिक होतं. त्याचं एक उदाहरण आम्ही सध्या काम करतो आहोत त्याचं सांगतो की आम्ही आता चंद्रपूर जिल्ह्यात ताडोब्याच्या जवळ काम करतो आहे, पण हा प्रॉब्लेम सगळीकडे आहे, म्हणजे विदर्भातही सगळीकडे आहे आणि इकडे पण आहे, पश्चिम घाटात पण आहे. जिथे जिथे वन्य प्राणी आहेत आणि शेती आहेत तिथं हा प्रॉब्लेम आहे की प्राणी जास्ती करून रात्री शेतीत शिरून नासधूस करतात, पीक खातात मोठ्या प्रमाणावरती आणि बरीच पिकं वेगवेगळ्या प्रकारांनी खातात. म्हणजे मला पूर्वी असं वाटायचं की कापसात खाण्यासारखं काय असेल, तर ती कापसाची बोंडं कोळी असताना खातात, ते रसाळ असतात कोळी असताना, त्यामुळे ते कोळी असताना ती बोंडं चावतात. एकदा ते बोंड चावलं की कापूस धरत नाही अर्थातच. बऱ्याचदा ते दिसायला ते झाड तसंच असतं पण बोंडं खाल्लेली असतात, त्यामुळे कापूस धरत नाही. त्यामुळे अनेक प्रकारांनी या वन्य प्राण्यांकडून शेतीचं नुकसान होतं. आता आपल्याला वन्य प्राणी पण पाहिजेत, शेती पण पाहिजे, उत्पादकता पण पाहिजे, शेतकऱ्यावरती अन्याय झालेला पण नको, हे सगळं कसं जमायचं? आता असा कायदा आहे की अभयारण्याच्या परिसरात किंवा संरक्षित ज्या जाती आहेत प्राण्यांच्या, त्यांच्याकडून जर का शेतीचं नुकसान झालं तर सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे, असा कायदा आहे. पण ते कायद्याची अंमलबजावणी कशी करायची याच्यामध्ये इतके प्रॉब्लेम आहेत. एकतर प्रॉब्लेम असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे होतं की सगळ्या शेतीचे पंचनामे करायला जाणार कोण, एवढी माणसं कुठे आहेत आपल्याकडे? आता सुदैवाने किंवा दुर्दैवाने शेतकरी दावेच करत नाहीत, त्यामुळे पंचनामे होत नाहीत किंवा हे दिलं जात नाही. पण ते दावे करत नाहीत त्याचं कारण त्याचा उपयोग होत नाही, उपयोग होत नाही ते म्हणून करत नाहीत, करत नाहीत म्हणून त्याचा रेकॉर्ड नाही आणि त्यामुळे आपल्याला असं वाटलं की काहीच नुकसान नाही. दावे कुठे आहेत? नुकसान असतं तर दावे झाले असते. बर, समजा अगदी प्रामाणिकपणे पंचनामा करून शेतकऱ्यांना हे द्यायचं ठरवलं. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की नुकसान मोजायचं कसं, नक्की किती नुकसान झालं हे कसं ठरवायचं? तर प्रत्यक्षात डुक्कर जर का येऊन गेलं असेल किंवा मोठा कळप येऊन निलगा येऊन गेली असतील तर शेताकडे बघून काहीच कळत नाही. कारण हत्तीचं कसं आहे की हत्तीने सपाट केलं की तो पुरतंच सपाट करतो, त्यामुळे कळतं की अर्ध एकर सपाट झालं. तसं रानडुकराचं नाही, थोडंसं इकडे उकरतो, थोडंसं तिकडे चावतो, धानाची पोटली चावतो, म्हणजे जेव्हा धान फुलावर यायला लागतं त्यावेळेला खालचा भाग असा फुगीर असतो, रसाळ असतो, त्याला पोटरी म्हणतात, ते चावून टाकतं, ते चावलं की वरचं रोप नंतर वाळतं. तर असं ते असं सगळं विखुरलेलं नुकसान असतं, ते मोजताच येत नाही. त्यामुळे नुकसान किती झालं हे ठरवण्याचा काही उपाय नाही. मग त्याच्यावरती मग काय होतं, त्याच्यावर बार्गेनिंग होतं. हा म्हणतो 5,000 रुपयाचं नुकसान झालं आहे, तो म्हणतो हां एवढं काही दिसतच नाही, 500च आहे. हे काही त्या आकड्यांना एकमेकांना काही धरबंध नसतो, त्यातून काहीतरी होतं. मग शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला एवढं कमी मिळतं की त्याच्यासाठी हेलपाटी घालायलाच जास्त खर्च होतो. मग या सगळ्यावरती उपाय म्हणून काही करता येणं शक्य आहे का? तर हे लोकांबरोबर काम करताना, शेतकऱ्यांबरोबर काम करताना लोकांचं म्हणणं काय आहे, तिथे ॲक्च्युअली ऑन फील्ड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स काय आहेत, आणि मला स्वतःला गेम थिअरी, बिहेवियरल इकॉनॉमिक्स किंवा बिहेवियरल सायन्स यांची जी बॅकग्राऊंड आहे त्याच्या संगमातून कुठेतरी एक नवीन सिस्टीम उभी राहील. त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की काल रात्री डुक्कर येऊन गेलं म्हणून आज किती नुकसान झालं हे मोजायचंच नाही. शेवटी काय मोजायचं, तर हातामध्ये किती आलं, शेवटी शेतकऱ्याला तेच महत्त्वाचं आहे ना. कुठे कोण येऊन गेलं आणि तिथं खाल्लं का तिथं उकरलं हे महत्त्वाचं नाही, माझ्या हातामध्ये किती पोती धान पडलं किंवा किती क्विंटल कापूस आला किंवा जे काही पीक असेल ते किती आलं हेच महत्त्वाचं आहे. बर, मग आमचं म्हणणं असं की नुकसान हे एका शेतकऱ्याचं मोजायचं नाही,
ते एका अख्ख्या पट्ट्यावर, समजा जंगलाला लागूनचा पट्टा घेतला तर अख्ख्या पट्ट्यावरती सरासरी किती नुकसान झालं हे मोजायचं. मग सरासरी समजा 30-40% नुकसान झालं असेल तर 30-40% नुकसान भरपाई देणं भाग आहे. पण 30-40% कशाच्या, तर एका शेतकऱ्याने जे उत्पादन घेतलं त्याच्यावर 40% त्याला मिळणार. बरं, ही आकडेवारी कुठून येईल? तर आकडेवारी शेतकरी स्वतःच नोंदणी करतील की मी एवढं उत्पादन घेतलं यावर्षी, आणि त्याचा पंचनामा आजूबाजूचे 4 शेतकरी करतील, कारण त्यांनी पाहिलेलं असतं याच्या शेतावर काय आलं आहे. सगळं उघड्यावरतीच घडतं, 4 खोल्यात काही घडत नाही, त्यामुळे सगळ्यांना माहिती असतं याचं मशीन कधी आलं, थ्रेशिंग कधी झालं, किती पोती भरली, सगळं उघड असतं. त्यामुळे बाकीचे शेतकरी सांगतील की हा बोलतोय तर खरं बोलतोय की नाही. बर, पण हे खरं बोलतील हे कसं समजायचं, कशावरून खरं बोलतील? तर हे जे काही आम्ही त्याला नुकसान भरपाई म्हणणं बंद केलं, आम्ही त्याला आता वन्यजीव सहशेती आधार इनाम योजना असं म्हणतो. आम्ही जी रक्कम देतो आहे ती आधार रक्कम आणि इनाम रक्कम पण आहे. ती कशी? तर सरासरी जे नुकसान होतं आहे त्याच्या टक्केवारीप्रमाणे तुम्हाला मिळतंच आहे, पण जो त्यातल्या त्यात जास्ती उत्पादन घेईल त्याला जास्ती मिळतं आहे, कारण तुमच्या उत्पादनाच्या टक्केवारीवरती ते मिळणार आहे. बर, मग आपलं उत्पादन नोंदताना जर का कोणी जाणून बुजून कमी नोंदलं तर त्याला कमीच मिळेल, त्यामुळे कमी नोंदायला कोणी जाणार नाही. जर का जास्ती नोंदलं तर ती सरासरीतली तफावत कमी होईल, ती कमी झाली तर सगळ्यांनाच कमी मिळेल, आणि त्यामुळे तुम्हाला जास्ती दाखवायला बाकीचे शेतकरी तसं करू देणार नाहीत, आणि त्यामुळे कमी दाखवलं तरी पंचायत, जास्ती दाखवलं तरी पंचायत, प्रामाणिकपणे वागायला पर्यायच नाही. आता ही सिस्टीम अशी डिझाईन केल्यामुळे आमची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. मग आम्ही ह्याच्यावरती 2 खेड्यांमध्ये 70-80 शेतकऱ्यांचा ग्रुप होता. ग्रुप म्हणजे असं, आम्ही ते जाहीर केलं 2 गावांमध्ये, म्हटलं ज्यांना यायचं त्यांनी या, आमच्याकडे कोणाला आग्रह नाही, कोणाला कंपल्शन नाही. तर पहिल्यांदा भीत 30-40 लोकं आले, मग ते वाढत 70-80 झाले. तर आता 80 लोकांचा ग्रुप आहे आणि आम्ही तेवढाच ठेवला आहे. 2 झाली आम्ही हा ट्रायल करतो आहे. पहिल्या सीझनला लोकांनी ते ट्विक करण्याचा प्रयत्न केला, कमी सांगूया बघूया नुकसान जास्ती दिसेल, आपण जास्ती सांगूया आपल्याला जास्ती मिळेल. तर एकूण पहिल्या ग्रुपमध्ये पैकी 6-7 जणांनी खोटं बोलून पाहिलं, आणि असं झालं की खोटं बोललेलं इतरांनीच उघडकीला आणलं. हा सांगतोय 30 पोती झाले, मी पाहिलं नाही एवढी कुठली पोती दिसली नाही. बरं, तर त्यामुळे हे एकमेकांनाच कंट्रोल करतात. पहिल्या सीझनमध्ये असं झाल्यानंतर दुसऱ्या सीझनपासून हे सगळं बंद झालं, म्हणजे प्रामाणिकपणे सांगायला दुसरा पर्याय नाही हे सगळ्यांना अनुभवावरनं कळलं. बरं, आम्हाला असं वाटत होतं की ह्याच्यामध्ये थोडंसं गणित आहे, शेतकरी अर्धशिक्षित, काही अंगठा बहादूर, त्यांना हे गणित समजेल का? पण सायन्स एज्युकेशन म्हटलं सुद्धा हे तत्व असं आहे की संदर्भावरून ते सोपं आहे का अवघड आहे ठरतं. तर संदर्भ जर का तुमच्या इंटरेस्टचा असेल तर तुम्हाला ते सगळं सोपं वाटतं, आणि संदर्भ काहीतरी ॲबस्ट्रॅक्ट असेल तर तुम्हाला नाही जमत. तर संदर्भ असा होता की त्यांचं लाईव्हलीहूडच त्याच्यावर अवलंबून, इतका जवळचा संदर्भ असल्यामुळे त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी चुकलं, एकदा आमची कम्प्युटर एंट्री चुकली, तर तिसऱ्या लोकांनी लगेच दाखवून दिलं, हो हे ही नोंदणी आम्हाला बरोबर वाटत नाही आहे, मग आम्ही ते बघितलं, हो चुकली आहे, दुरुस्त केली. आणि हे सगळं ट्रान्सपरंट असतं, म्हणजे सगळ्यांची एंट्री सगळ्यांना दिसते, सगळे वाचू शकतात, आणि त्यामुळे कोणी लबाडी केली तर ते चालत नाही, कारण सगळंच गोष्टी ट्रान्सपरंट आहेत. आणि मग ह्याच्यावरून शेवटी पुढे आमचं ध्येय असं आहे की हे सगळं कम्प्युटराईज करायचं. शेतकऱ्यांनी स्वतः नोंदणी केली. बरं, आता गावागावामध्ये कम्प्युटर आहे, गावागावामध्ये लोकं शिकलेली आहेत, काही काही मुलं कॉलेजमध्ये जात आहेत, कोणीतरी कम्प्युटर वापरू शकतो. गावामध्ये तुम्हीच जर का एकदा एंट्री केली, पुढच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतील, आणि तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली पैसे जमा होतील, मध्ये कोणी माणूस नकोच आपल्याला. तर अशी व्यवस्था निर्माण करण्यामध्ये आता या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. हां, म्हणजे हे लोकांनी हँडल करायचं आहे. पहिल्या वर्षी आम्ही केलं, मग दुसऱ्या वर्षी आम्ही त्यांना सांगितलं की आता हे तुम्ही शिकून घ्यायचं आणि तुम्ही करायचं, कारण ते तुमच्या फायद्याचं आहे. आम्हाला प्रत्येक शेताचा GPS लागतो. मग त्यातली 2 थोडीशी तरुण लोक होती, ते पुढे आली, ते म्हणले आम्ही शिकतो GPS कसा घ्यायचा, आम्हीच आमचा डेटा गोळा करतो. मग ते पंचनामा कसा करायचा, त्याचे फॉर्म वगैरे बनवले, ते पंचनामा करायला त्यांनी सुरुवात केली.
ओके, असं करत करत आता म्हटलं की आता आम्ही जरी नाही आलो तरी तुम्ही हे सगळं करू शकाल. तुम्ही कम्प्युटर एंट्री केली की ते आपोआप इंटरनेटद्वारे आमच्याजवळपर्यंत पोहोचेल, पुढची ॲक्शन आम्ही घेऊ. तुम्ही आम्ही भेटलो नाही तरी ही सिस्टीम चालू राहील. हां, मग शेवटी ही सिस्टीम सरकारने राबवायची, त्याच्यामध्ये फार माणसं असण्याची आवश्यकताच नाही. एव्हरीथिंग कॅन बी ऑटोमेटेड. आणि हे राबवायचं आहे कोणी, तर लोकांनी राबवायचं आहे, कारण ते त्यांच्या फायद्याचं आहे. तर याच्यामध्ये गणिताची आणि विज्ञानाची भूमिका अशी की तुम्ही अशी सिस्टीम डिझाईन केली पाहिजे की जी स्वतःच्याच बळावर खूप चांगली चालेल, किंवा लोकांचा जो माणसाचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला धरूनच ही सिस्टीम आहे. आणि त्यामुळे माणूस स्वार्थाने वागला तरी सिस्टीम बरोबरच चालणार आहे. माणूस स्वार्थाने वागणार असो, म्हणजे तुम्ही अशी सिस्टीम जर का डिझाईन केली की त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराला भरपूर वाव आहे, आणि मग लोकांना तत्वज्ञानाचा उपदेश केला की भ्रष्टाचार करू नका, कसं शक्य आहे? सिस्टीम अशी डिझाईन केली पाहिजे की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराला वावच असता नाही कामा, ज्याच्यामध्ये पोलिसिंगची गरजच नाही भासता कामा. मग एक सॅम्पल म्हणून तुम्ही 2-3% व्हेरीफाय करा ना, काही बिघडलं नाही. 100% पंचनामा करणं हे सरकारला शक्य नाही, एवढी माणसंच नाही आहेत त्यांच्याकडे. तर हे उदाहरण मी यासाठी दिलं, आता हे 2 वर्ष झाली, अजून 1 वर्ष आम्हाला हे राबवायचं आहे. ते राबवण्यासाठी पैसा असा कुठून तरी गोळा करून आणणं चालू आहे, पण ते होईल असा माझा विश्वास आहे. तर हे लोकांकडून आलेलं, विज्ञानाकडून आलेलं एकत्र झालं तर चांगल्या सिस्टीम्स उभ्या करता येतील, आणि आपल्या पुढच्या पिढीचं आणि पुढल्या विज्ञानाचं मुख्य फोकस अशा चांगल्या सिस्टीम्स डिझाईन करण्याकडे असला पाहिजे. आणि हे गोष्ट खुर्चीत बसून होत नाही, त्याला दोन्ही लागतं, त्याला चांगली थिअरी पण लागते आणि प्रत्यक्षात लोकांबरोबर काम पण करावं लागतं. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर असं काहीतरी होऊ शकतं.